जलगांव के कोठाली मुक्ताई नगर में आदिशक्ति संत मुक्ताई की 726वीं समाधि के अवसर पर अधिष्ठापन समारोह मनाया गया। इस समारोह में पांडुरंगा की पालकी शोभा यात्रा, नामदेव महाराज की पालकी एवं शोभा यात्रा, त्र्यंबकेश्वर से निवृत्तिनाथ महाराज की पालकी एवं शोभा यात्रा, सासवर से संत सोपान काका पालकी शोभा यात्रा, कौंडन्यापुर से रुक्मिणी पादुका पालकी शोभा यात्रा निकाली गई। संत ज्ञानेश्वर महाराज आलंदी व संत तुकाराम महाराज देहू के प्रतिनिधि व संत महंत उपस्थित रहे। कार्यक्रम में मौजूद महिलाओं समेत युवतियों व वरिष्ठों ने नृत्य कर उत्साह के साथ समारोह का आनंद उठाया। कड़ाडली बीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली। केव्हा गुप्त झाल्या? तर जवळजवळ 726 वर्षापूर्वीचा कालखंड आहे। त्यावेळेस तत्कालीन संत शिरोमणी नामदेव महाराज, आदिशक्ती मुक्ताबाईंच्या समाधी सोडायला श्रीमान निवृत्तीनाथ महाराज, पांडुरंग परमात्मा रायरख उमाबाई, त्यावेळेचे सगळे संत या श्री क्षेत्र मुक्तेनगर धामामध्ये स्थित होते। 726 वर्षानंतर आपण त्या सोहळ्याची अनुभूती घेतो आहो। आदिशक्ती मुक्ताबाई हे महाराष्ट्राचं वारकऱ्याचं फार मोठं दैवत आहे आणि आपल्या त्या खानदेशच्या भूमीमध्ये, आपल्या खानदेशच्या विदर्भाच्या मध्य प्रदेशच्या या भौगोलिक प्रदेशामध्ये मुक्ताबाईंचं हे समाधीस्थळ आहे। हे भलं मोठी भाग्याची गोष्ट आहे। आईसाहेबांनी वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी क्रांती केली। ज्या कालखंडामध्ये स्त्रियांना शूद्राचा दर्जा होता, त्या कालखंडामध्ये मुक्ताबाईंनी परमार्थी क्रांती करून स्त्री जमातीलाच नाही तर याच्यावत समाजाला, सर्वसामान्य जीवाच्या उद्धाराकरता जे काही मुक्ताबाईंचं योगदान आहे ते फार मोठं योगदान आहे आणि म्हणून त्या मुक्ताबाईंच्या प्रति संवेदना व्यक्त करण्याकरता दरवर्षी आपण आईसाहेबांच्या समाधी सोहळ्याला आलो पाहिजे। निळोबाराय म्हणतात, निळामणे जाणून संत इति धावत, प्रतिवर्षी प्रत्येक वर्षाला धावून संतपुरा उभ्या महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून आणि या मुक्ताबाई नगरला, मुक्ताई नगरला आईसाहेबांच्या समाधी सोहळ्याकरता येतात। आज तो भला मोठा सोहळा, याची देही याची डोळा, भोगू आईसाहेबांच्या समाधीचा सोहळा आपण पाहू। आणि आईसाहेबांनी आपल्यावर कृपा केली तो सोहळा पाहण्याकरता आज मितीला आपल्याला मुक्ताबाईने जिवंत ठेवलं आणि सर्वतोपरी आरोग्य देऊन ज्या मुक्ताबाईने आपल्यावर ही कृपा केली त्या मुक्ताबाईप्रती आपण सर्व कृतज्ञता व्यक्त करून तो सोहळा चांगल्या प्रकारे पार पाडू। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री आदिशक्ती श्री संत मुक्ताईचा 726वा तिरुभूत अंतर्दान सोहळा श्री संत मुक्ताईनगर मूळ स्थान कोथळी या ठिकाणी साजरा होत आहे। विठ्ठल महाराजांच्या पादुकांचं आगमन काल रोजी या ठिकाणी झालेलं आहे। प्रामुख्याने निवृत्ती महाराजांच्या पादुका या ठिकाणी आलेल्या आहेत। श्री ज्ञानेश्वर माऊली संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट ढगे पाटील साहेब, अभयजी टिळक साहेब, निवृत्ती महाराज संस्थानचे सन्माननीय अध्यक्ष नितीन पाटील गाडवे साहेब, त्यांचे विश्वस्त गोसावी, त्यांचे पुजारी आणि इतर सर्व मान्यवर कौंडण्यपूर इथून पादुका रुक्मिणी मातेच्या आलेले आहेत। नामदेव महाराजांच्या पादुका या ठिकाणी आलेले आहेत। केशवदास नामदास महाराज यांचं गुलालाचं कीर्तन या ठिकाणी होत आहे। सर्व संत महात्म्यांच्या उपस्थितीत हा अंतदान सोहळा हरिभक्त पारायण मंडळी टाळकरी फळकरी वारकरी यांच्या सोबत साजरा होत आहे। भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावं ही विनंती। NBCN न्यूज के लिए अक्सा अंसारी की रिपोर्ट।